रेल्वे प्रवासासाठी दोन मात्रा सक्तीच्या केल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी लशींचा पुरवठा वाढवण्यात आला जिल्ह्याला शुक्रवारी एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे वीस लशींचा सा साठा मिळाला असून त्यामध्ये एक लाख छत्तीस हजार कोविशिल्ड तर पाच हजार नऊशे वीस कोवॅक्सिनचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर लशींचा सा साठा उपलब्ध होत असल्यानं लसीकरण मोहिमेला वेग आला जिल्ह्यात सध्या दिवसाला साठ ते ऐंशी हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे पूर्वी राज्य शासनाकडून जिल्ह्याला आठवड्याला केवळ साठ ते नव्वद हजार लशींचा साठा उपलब्ध होत असे हा साठा अवघ्या दोन ते तीन दिवसात संपत असल्यानं नवीन साठा प्राप्त होईपर्यंत जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येत होती जुलै महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात ओसरू लागल्याने सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून राज्य शासनानं ज्या नागरिकांचे करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत त्या नागरिकांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी दिली ठाणे जिल्ह्यात खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे रेल्वे सेवा सुरू नसल्यानं या नागरिकांना खासगी तसंच काही सार्वजनिक वाहनानं कार्यालय गाठावं लागत होतं यामध्ये त्यांचा अधिकचा पैसा तसंच वेळ खर्च होत होता आता रेल्वे प्रवासासाठी लशीच्या दोन मात्रा पूर्ण करणं सक्तीचं असल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे लसीकरणासाठी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता मागील काही आठवड्यांपासून जिल्ह्याला राज्य शासनाकडून आठवड्याला एक ते दीड लाख लशींचा साठा मिळत असून लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे